अकोले तालुक्यातील आराध्य दैवत अगस्त्य ऋषी मंदिरामध्ये 4 मार्चला महाशिवरात्री निमित्तानं अगस्त्य देवस्थान ट्रस्टनं जय्यत तयारी केली आहे. या देवस्थानचे अध्यक्ष केडी धुमाळ यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं गेलं. यावेळी सुरेश कोते यांच्यासह सचिव मूर्तडक यांची उपस्थिती होती. सालाबादप्रमाणे याही वर्षी 3 ते 4 लाख भाविक अगस्त्य ऋषींचं दर्शन घेतील असा अंदाज देवस्थाननं वर्तवला आहे. तर भाविकांसाठी सर्व सुविधा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं यावेळी देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं. आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकामचे सभापती कैलासराव वाकचवरे यांच्या हस्ते सपत्निक अगस्त्य ऋषींची महापूजा होईल. नंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. पोलीस प्रशासन, अकोले महाविद्यालय, होमगार्ड, सेवाभावी संस्था तसेच काही आध्यात्मिक धार्मिक संस्थांचा महत्त्वपूर्ण सहभाग या निमित्तानं असणार आहे. तर भाविकांनीही देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावं असं आवाहन अध्यक्ष ॲडव्होकेट केडी धुमाळ यांनी केलंय. अकोले तालुका आणि नगर जिल्ह्यातील सर्व भाविकांचं अगस्त्य देवस्थानतर्फे स्वागत. दरवर्षाप्रमाणे ही यंदाची महाशिवरात्र तारीख 4 मार्च 2019 सुरू होते. यावर्षी 2 दिवसाची यात्रा ठेवली आहे आणि दरवर्षाप्रमाणे चांगलं ही यात्रा भरेल अशी मी भाविकांकडून अपेक्षा करतो. 4 तारखेला सुमारे 3 ते 5 लाख लोक येतील असं अशा बाळगतो आणि ही एवढी लोकं येण्यासाठी प्रशासनाने आणि देवस्थानच्या ट्रस्टने सगळं तयारी केली. तहसीलदार माननीय मुखीजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या डिपार्टमेंटची या मीटिंग झाली आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे ही यात्रा घडवायची असं आम्ही संकल्प सोडला आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करत चाललो. यावर्षी जी 4 तारखेला महापूजा ठेवली ही माननीय आमदार वैभव पिचड यांच्या सुविधापती पुरणताई पिचड तसेच अहमदनगर जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती माननीय कैलासराव वाकचवरे व त्यांच्या पत्नी एवढेच नाही तर देवस्थानचे ट्रस्टी माननीय किशन शेठ लहांगे आणि त्यांच्या पत्नी यांच्या शिवहस्ते पूजा करायची ठरवली. 4 तारखेला सकाळी 3 ते 4 या काळामध्ये पूजा संपन्न होईल ही शासकीय पूजा आणि 5 ला सकाळी 5 ते 4 ला पुन्हा देव मंदिर खुलं राहील दर्शनासाठी असं ठेवलं आहे. 5 तारखेला हागामा ठेवला आहे. 2 दिवसाची यात्रा राहील कारण मंगळवारी म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सर्व भाविक येतात. 2 दिवसाची यात्रा आहे. व्यापारी मंडळी, दुकानदार सगळ्यांना आपण सुविधा करून दिली. मोठं 6 एकराचा जो हा प्लॉट आहे या प्लॉटवर सगळी दुकानं लावते चांगली सुविधा निर्माण केली आहे. एवढंच नाही तर आता खरं म्हणजे देवस्थानला शासनानं मोठा भरीव निधी दिला आहे. फक्त 3 कोटी 27 लाख ती कामं सुरू आहेत. जिल्हा परिषद अहमदनगर त्यात आमदार वैभव ऑफिसर आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम कमिटीचे चेअरमन माननीय कैलासराव वाकचवरे यांच्या सहकार्यातून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली बरंचसे काम चालू आहे. देवस्थानच्या याचं भक्तिधामाचं भक्तिनिवासाचं हे सुद्धा काम चालू आहे. मात्र यात्रेच्या काळामध्ये हे बांधकाम थोडंसं बंद राहील. मात्र हे सगळं विकास कामं चालू आहे. मी पुन्हा एकदा आवाहन करतो सगळ्या भाविकांना की ह्या यात्रेसाठी देवस्थानच्या ह्या महाशिवरात्रीसाठी सगळ्या भाविकांनी यावं व त्या सहभागी व्हावं यात्रेत आणि आनंद घ्यावा अशी विनंती. सुभाष खरबस, सी न्यूज मराठी, अकोले.